भाजप नेते विनोद तावडे सध्या राष्ट्रीय पातळीवर एक एक पायरी चढत चाललेत आणि नुकतंच त्यांना लोकसभा 2024 एक महत्वाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली. अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हणजे 2019 त्यांना डावलल्याची जोरदार चर्चा झाली होती आणि त्यानंतर आता तावडे मात्र संयमी पद्धतीनं कमबॅक करताना दिसतायत. नेमकी त्यांची ही सध्या राजकीय वर्तुळात का चर्चा होतीये या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. दोन हजार 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांचं तिकीट कापलं, ज्यांना डावलल्याची चर्चा सुरू झाली, त्याच विनोद तावडे यांनी जोरदार कमबॅक केलं, तेही अवघ्या 4 वर्षांमध्ये. विनोद तावडेंनी अवघ्या 4 वर्षात पुन्हा पक्षाचा, हायकमांडचा जबरदस्त विश्वास कमावत कमबॅक केलं. 2019 राष्ट्रीय स्तरावरच सक्रिय झालेल्या विनोद तावडे यांना टप्प्याटप्प्यानं महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. त्यात भाजपच्या मिशन 2024 एका महत्वाच्या समितीवर तावडेंची नियुक्ती हे ताजं उदाहरण. भाजपनं 2024 पायाभूत नियोजनासाठी एक महत्वाची समिती नेमली. त्यात विनोद तावडे हे निमंत्रक तर त्यांच्यासोबत सुनील बन्सल आणि तरुण चूक हे महासचिव म्हणून काम करणार आहेत. लोकसभा प्रसारासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर नेत्यांचे दौरे ठरवण्याचं काम या समितीकडे असेल. जिथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे भाजपचा उमेदवार निश्चित करणं यासाठीची जबाबदारी या समितीवर आहे. एखाद्या पक्षामध्ये कमबॅक कसं करावं याचं उदाहरणच तावड्यांनी घालून दिलंय. 2019 आधी त्यांच्याकडचं महत्त्वाचं मंत्रिपद गेलं, त्यानंतर त्यांचं विधानसभा तिकीट कापलं गेलं, तावड्यांचे पंख कापल्याची चर्चा सुरू झाली, त्यांना दिल्लीत पाठवलं गेलं, पण दिल्लीत आल्यानंतर अगदी कमी वेळामध्ये त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करून दाखवला. 2019 महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर हे 3 राष्ट्रीय सचिव पक्षात होते. पण त्यापैकी महासचिव म्हणून पुढच्या वर्षभरात बढती मिळाली ती विनोद तावडेंना. 2020 तावडेंची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली, त्यानंतर वर्षभरातच महासचिव म्हणून बढती मिळाली. सुरुवातीला हरियाणाचे प्रभारी म्हणून ते काम पाहत होते. बिहारमध्ये JDU भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपसाठी सर्वात महत्वाचं बिहार तावडेंकडे सोपवलं गेलं. बंगालच्या निवडणुकीतही त्यांच्याकडे काही विधानसभा जागांची जबाबदारी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाच्या संयोजनाचं कामही ते गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. विनोद तावडे 1985 ते 1995 या काळात अभाविपचं काम करत होते. 1995 ते भाजपात सक्रिय झाले. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे 13 वर्ष सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. 2024 बोरिवलीमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. 2019 पक्षात डाबलल्याची चर्चा सुरू झाल्यानंतरही विनोद तावडेंनी आपला संयम ढळू दिला नाही. जाहीरपणे पक्षविरोधी वक्तव्य करत ते बसले नाहीत. दिल्लीत जेव्हा ते आले त्याचवेळी अध्यक्षपदाच्या बाबतीत एक महत्वाचा बदल झाला होता, नवी टीम बनत होती आणि त्याचवेळी विनोद तावडे दिल्लीत होते. आता मिशन 2024 या जबाबदारीमुळे त्यांच्या करिअरमध्ये नेमकं कुठलं वळण येतं आहे हे देखील लवकरच कळेल. कॅमेरामॅन मनोज त्रिपाठीसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.